नमस्कार मित्र हो, आज आपण थोर क्रांतिकारक विष्णू गणेश पिंगळे यांची माहिती जाणून घेऊ. जन्म 2 जानेवारी 1889 तळेगाव ढमडेरे महाराष्ट्र. विष्णू गणेश पिंगळे हे एक भारतीय क्रांतिकारक होते. त्यांनी लाला हरदयाल डॉक्टर खानखोजे यांच्यासोबत गदर पार्टी या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली. भगतसिंह यांना पिंगळे यांच्याकडूनच क्रांतिकार्याची प्रेरणा मिळाली होती. विष्णू पिंगळे हे पुणे जिल्ह्यातील तळेगाव म्हणजे ढमडेरे या गावचे राहणारे असून 1911 साली अमेरिकेतून इंजिनियर झाले होते. देशाच्या दूरदशेने पारतंत्र्यातील जुलमामुळे पिंगळे तळमळत असल्याने क्रांतिकार्याला जीवन समर्पित करण्याचा त्यांनी निश्चय केला. ऑरेगॉन व कॅलिफोर्निया संस्थानातील सैन्य सिद्धतेला त्यांनी स्वतःला वाहून घेतले. त्यांच्या देखरेखीखाली प्रसिद्ध गदरी लष्कर तयार झाले. पहिल्या महायुद्धाच्या वेळेस सशस्त्र क्रांती करून देश स्वातंत्र्य करण्याच्या ध्येयाने पिंगळे भारतात आले. रासबिहारी बोस, विष्णू पिंगळे, करतार सिंह सराभा, सचिंद्रनाथ सन्याल आदींनी 21 फेब्रुवारी 1915 रोजी भारतात सार्वत्रिक सशस्त्र उठावणी करण्याची योजना केली होती. फितुरीमुळे कट फसला आणि विष्णू पिंगळे सहित 8 क्रांतिकारक लाहोरच्या कारागृहात फासावर चढले.